दर महिन्याला 10 किंवा 11 कोटी लसींचे डोस देणे अवघड आहे. जगात कोणतीही कंपनी एवढ्या मोठ्या प्रमाणात लसींचं उत्पादन करू शकत नाही. लस देण्यासंदर्भातील आकड्यांबाबत राजकारणी थापा मारतात असं सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पुनावाला यांनी म्हटले. 2 वेगवेगळ्या लसींचं कॉकटेल करण्याच्या निर्णयाला माझा विरोध असल्याचंही पुनावाला यांनी स्पष्ट केलं. कोरोनाचा सर्वाधिक फटका राज्यातील मुंबई पुणे या 2 मुख्य शहरांना बसलाय. पुण्यातील रुग्णसंख्या मधल्या काळात मुंबईपेक्षा जास्त होती. पुण्यात असणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होणारे कोविशिल्ड लस आधी पुण्यात द्याव्यात अशी मागणीही करण्यात आली होती. मात्र त्यावर काही ठोस निर्णय झाला नाही. मोदी सरकारनं याबद्दल काहीच उत्तर दिलं नसल्याचा खुलासा देखील सायरस पुनावाला यांनी यावेळी केला आहे. इथं पॉलिटिशियन थापा मारतात. आणखीन जे प्रोडक्शन आम्ही केलं आहे 1-10 कोटी महिन्याला द्यायला ते काय सोपं नाही. अख्खा वर्ल्डमध्ये 10 ते 12 कोटी एक कंपनी देऊ शकत नाही. परंतु आम्ही सर्व ॲडव्हान्समध्ये प्रयत्न घेऊन 1000 कोटीचं इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. म्हणून 110-120 पर्यंत आम्ही दरवर्षी देऊ. आणि त्याप्रमाणे तुम्हाला कॅल्क्युलेट करायला पडेल. प्लस जे बाकीचे वॅक्सिन मॅन्युफॅक्चरर्स आहे ते 10-1 कोटी या 2 कोटी महिन्याला देईल तर ते प्रमाणे इम्युनायझेशन वाढल. पण किती ते लोक देऊ शकतं आणि किती थापा मारतात ते तुम्हाला विचार करायला लागेल. फर्स्ट ऑफ ऑल दिस टू बी ऑनेस्ट विथ यू वी हॅव लॉस्ट huge amount in loss of profit. We are not lost in making the vaccine, right? Because for example, take any vaccine, take a measles vaccine, we are giving to government of India at 8 to 10 rupees a dose, whereas UNICEF and foreign countries are giving us 50 rupees a dose. So the gap is clear. That answers the sacrifice the Punawala family and Serum Institute is making to protect the Indian population. Your second question was about that so-called threat. Actually, that was blown out of proportion. There was no threat as such. And there was no reason for people to exaggerate that my son had to leave the country because of that. It was the annual summer vacation which he was going for and which he went for. And government is kind enough to immediately put him in a high category protection zone. Bureau report, SBN Marathi.